तर अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक केल्यानंतर ठाण्यातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा चांगलेच आक्रमक झाले. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलंय. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात ठाण्यातील आपच्या कार्यकर्त्याने जोरदार घोषणाबाजी केली आहे. आम आदमी पार्टी जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे आणि जर आपण आता बघितलं तर ठाण्यात देखील आम आदमी पार्टी दृश्य आपण पाहतोय. ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय.